बेपत्ता मुलीच्या संदर्भात राष्ट्रवादीच्या विद्या लोलगे या महिला आयोगाच्या अध्यक्षांना भेटल्या आहेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या सोलापूरला दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे यांनी त्यांची भेट घेतली यावेळी चाकणकर यांना लोलगे यांनी निवेदन दिलं सोलापूर शहरातील महिला आणि मुलींच्या बाबतीत अतिशय महत्वाच्या विषयावर लोलगे यांनी या निवेदनातून लक्ष वेधलं लोलगे यांच्या शिष्टमंडळात मंगला कोल्हे नलिनी चंदेले लता पुटाणे यांचा समावेश होता निवेदनात म्हटलंय की राज्यात महिला आणि मुलींना राजकीय आरक्षण आणि सर्व प्रकारचं स्वातंत्र्य शिक्षणाचा अधिकार दिलेल्या त्यांचे न्याय हक्क अधिकार आबादी ठेवण्यासाठी महिला आयोगासह पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन कार्यरत आहे सर्व क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत तरी देखील अजूनही मुली विद्यार्थिनी आणि महिलांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतं सोलापूर शहर जिल्ह्यातून मागील दोन तीन वर्षाच्या काळात मुली युवती बेपत्ता किंवा गायब होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे पुढे त्या मुलींचा तपास शोध लागतो की नाही पालकांची मनस्थिती याबद्द पुढील माहिती मिळत नाही ही बाब चिंताजनक आहे असं नमूद करत गंभीर विषयाकडं या निवेदनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आलं